एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घनश्याम, तुला असं नाही झोपता येणार. राजा, मी असं झोपतो की नाही रोज रात्री? असं नाही रे, तुला माझ्याशी बोलल्याशिवाय नाही झोपता येणार. कारण तुलाही सांगायला लागेल आता तुला कशी मुलगी हवी त्या आयुष्यात. मला माहिती नाही. असं नाही, असं नाही घनश्याम, भाव नको खाऊ. मी तुला सांगितले की नाही, आता तुला सांगायला लागेल. उठ 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 उठ. हे बघ, मला ना कशी मुलगी नकोय ते मला माहिती. चालेल मग ते सांग. तुला झोप येतच नाहीये ना आज? नाही. माझी बायको. सतत मला खाखा करणारी, सतत काहीतरी नवीन नवीन मला खायला करून घालणारी, सतत मुद्दाम 24 तास मला खुश ठेवायचा प्रयत्न करणारी, मला कसं बोललेलं आवडेल, कसं वागलेलं आवडेल तसंच वागणारी अशी बायको नको मला राधा. बायको कशी पाहिजे माहिती? बायको म्हणजे तिला स्वतःचा विचार पाहिजे, तिला स्वतःच एक अस्तित्व पाहिजे, तिला स्वतःच एक वेगळं काम पाहिजे, तिला त्या कामाची आवड पाहिजे, तिला स्वतःचे लाईक्स पाहिजेत, स्वतःचे डिसलाईक्स पाहिजेत, तिला तिचं तिचं एक म्हणणं पाहिजे. आणि अशी अशी गुडी गुडी बायको नको. म्हणजे म्हणजे त्या अशा वाईफ मटेरियल मुली असतात ना, त्या त्या छान असतात पण त्या मला आवडत नाही. मला मला अशी बायको नको. मला 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 अशी मध्ये भांडणारी, मध्येच रुसणारी, बोलणं टाकणारी, मग मी तिला म्हणवणार, मग म्हणजे म्हणजे बायको कमी आणि ऍक्च्युली ती एक मित्र जास्त पाहिजे. ती कम्फर्ट लेवल पाहिजे, तिच्या बरोबर काहीही शेअर करता आलं पाहिजे. असं नाही, असं नाही विचार करता का मा की अरे बापरे मी हिला अमुक बोललो तर मग ही रुसेल, मग ही निघून जाईल, असं नाही. अशी खात्री वाटली पाहिजे की मी खून करून आलो ना कोणाचा तरी ही असेलच माझ्यासाठी माझ्या बरोबर. बाकी हे बघ, दिसायला म्हणशील तर मोठे टपोरे डोळे पाहिजे आणि असा फेसकट डिस्टिंक्ट पाहिजे. नाक अगदी धारधार नसलं तरी चालेल असं, पण एक 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 गोडवा पाहिजे चेहऱ्यावर. हाईट बरी पाहिजे, यु नो अट्रॅक्टिव्ह पाहिजे. एक स्वतःच एक स्टाईल स्टेटमेंट असलं पाहिजे तिचं. म्हणजे असे असे लांब सडक केस असतात बघ, मला मला खूप मला खूप झोप येते आता अचानक. आपण आपण झोपूया, आपण आपण हे आपण आपण झोपूया आता. मला झोप मला खूप भीती वाटते, काहीतरी भयंकर घडेल असं वाटतंय. नाही मी मी झोपणार आहे, मी झोपते, मला भीती वाटत नाहीये, मी शांतपणे झोपते, मला लागेल झोप. झोपते राधा. तुला खूप भीती वाटत असेल तर तू तू खाली येऊन झोपू शकतेस माझ्या बाजूला. नाही नको, परत मागच्या वेळेस सारखा प्रॉब्लेम झाला तर? नाही नाही, तसं नाही होणार आता राधा. कारण मागच्या आपण आपण प्रिपेअर्डच नव्हतो ना ही सिच्युएशन हँडल करायला. म्हणजे माहितीच नव्हतं ना की असं काय झालं तर रिॲक्ट कसं करायचं. पण आता तसं नाही, आता तसं नाही, आता आता मी प्रिपेअर्ड आहे, आता मी तयार आहे. मला माहिती आहे की
असं काही व्हायला लागलं तर कसं रोखायचं स्वतःला? मला मला आलंय आता, त्यामुळे काय काय ती ती काळजी नाही. तुला वाटलं तर तू येऊन इथे झोपू शकतेस, मी अजून पलीकडे कोपऱ्यात झोपेन. तू इथे म्हणजे तुला हवं असलं तर, तू भीती वाटणार असेल तुला वर तर तू झोपू शकतेस खाली. राधा रात्रभर अशी दचकत राहणारच का? खाली येऊन झोप, मी जवळ असलो की भीती वाटणार नाही आणि तुलाही थोडी झोप मिळेल. नाही नको, मी झोपते. अरे नाही नको. अरे म्हणजे खाली नको. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.